संपूर्ण जपलेलं आहे. काय नेमकं डॉक्टरांकडून सांगण्यात आलेलं आहे? डॉक्टरांनी आपल्या परीनं महापालिकेची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु या ठिकाणी 100% शर्मेनं मान खाली मुंबईकरांना घालावी लागेल. किंबहुना महापालिका अशा प्रकारचे भयानक या ठिकाणी गोष्ट झालेली आहे. पण अशा प्रकारची गोष्ट सायन हॉस्पिटलला यापूर्वी 1-1.5 वर्षापूर्वी झाली होती. आणि मग जर महापालिका आम्ही जगात उत्तम महापालिका कोविडच्या मध्ये स्वतःच्या पाठ फुकटून घेत आहेत, आणि अशा वेळेला उंदीर जर एखाद्या ICU मधल्या पेशंटचे डोळे कुडतरत असेल तर याच्यापेक्षा गंभीर दुसरी गोष्ट असू शकत नाही. मग काम चालू आहे म्हणून आला असतील, अमकं झालं, कुठं लिकेजेस असतील, बोला हा तुमचा लुकआउट आहे. महापालिके नॉर्म्सप्रमाणे त्या ठिकाणी सॅनिटायझेशनची आवश्यकता असते. जर सॅनिटायझेशन फुलप्रूफ असतं तर त्या ठिकाणी उंदीर येऊ शकला नसता. आणि याचा अर्थ सॅनिटायझेशन करणारी यंत्रणा कमी पडली का? मध्ये संबंधित सॅनिटायझेशनचे अधिकारी कोण आहेत? या सगळ्या गोष्टींची चौकशी झाली पाहिजे. केवळ चौकशी झाली, अहवाल आला आणि तो बासनात गुंडाळून ठेवला, अशा प्रकारचा होता कामा नये. कारण आता त्या मुलाची बहीणसुद्धा माझ्यासोबत आहे. तिने सांगितलं की साहेब आमच्यावर झालं असं पुन्हा कोणावर होऊ नये. का आई त्याची आहे, याचा अर्थ लोक आता घाबरलेत. सायन हॉस्पिटलला 1-1.5 वर्षापूर्वी झालं, तुम्ही सुधारला नाहीत. आता राजावाडीत होत आहे. राजावाडीचे तर अलीकडच्या काळामध्ये आमच्या आमदारांनी पराक्षाने सांगितलं की इकडे लक्षच नाही कोणाचं. मी जेव्हा आता माहिती घेत होतो त्यावेळेला इथले डॉक्टर आउटसोर्सिंग आहेत. नंतर त्यांनी सांगितलं इथलेच नाही तर मुंबईचे डॉक्टर आउटसोर्सिंग आहेत. अरे ICU मध्येच आउटसोर्सिंग जर तुम्ही डॉक्टर ठेवणार असाल, काय बॉन्डिंग असणार त्यांचं हॉस्पिटल प्रति, काय बॉन्डिंग असणार त्यांचं त्या ठिकाणी रुग्णांप्रति? आणि हाही एक गंभीर विषय घेऊन मी 5 तारखेच्या अधिवेशनात सुद्धा सरकारला त्या ठिकाणी निश्चितपणे जाब विचारणार आहे. आणि एकंदरीतच या आरोग्य व्यवस्थेचा मुंबईचा जो बोजवारा उडाला आहे त्याची त्या ठिकाणी लखतरं निश्चितपणे मी विधिमंडळात त्या ठिकाणी मांडेन. आज राजावाडी हॉस्पिटल एक वैभव होतं सबबचं कधी काळी, परंतु आज तिथली पूर्णपणे दुरावस्था आहे. आज आपण अशा परिस्थितीमध्ये जे बारीक लक्ष द्यायला पाहिजे ते लक्ष नाही. आणि आम्हाला अमेरिकेनं गौरव केला, आम्हाला ऑस्ट्रेलियानं गौरव केला, ह्याच खुशीत आम्ही राहणार असू. आणि आपल्या आरोग्य व्यवस्थेशी असे 3-13 वाजणार असतील तर काय तुमच्या गौरवाचा फायदा? सर हिंदी में जानना चाहेंगे आज रात सर. आता पण सर राजावाडी मंडळाचा पूर्ण